सहकारी सुनील कुलकर्णी सोबत जात असताना हल्ला झाल्याचे दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. संजीव बोर शिंदे गटाचे आपल्या बरोबर या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत. गणेश खणकर भाजपाचे प्रवक्ते देखील आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत. गणेशजी आणि संजीवजी खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. गणेशजी माझा प्रश्न तुम्हाला असणार आहे. गणेश माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो हो माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो हो येतोय. गणेशजी दिवसा ढवळ्या इतका भ्याड हल्ला झालेला आहे एका विचारवंतावर. मुळात असं आहे की घटना फार दुर्दैवी आहे, याचा निषेध करावा तितका कमी आहे. परंतु एवढं त्यांनी सांगतो की या घटनेची तातडीने दखलही घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याची बातमी आपण दाखवतात. एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेला सरकार किती तत्परतेनं प्रतिसाद देतं, जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात शासन किती लवकरात लवकर आदेश देतं, यावरून त्या सरकारच्या मनात नेमकं काय आहे, त्याची याकडे पाहण्याची काय भूमिका आहे हे स्पष्ट होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं घटना घडली असेल त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेधही करतो, कारण अतिशय चांगला विषय कुलकर्णी सरांनी हातात घेतलाय आणि त्यामुळं या सरकारने तातडीने याची दखल घेतली एवढं मात्र नक्की सांगतो. बरं गणेशजी, या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं जे स्क्रीनवर दिसते तेच मी विचारते. सीसीटीव्हीमध्ये ते गुंडे आलेले आहेत, हल्ला केलेला आहे. या सीसीटीव्हीमध्ये इतकं क्लिअर दिसते की त्या गुंड्यांची ओळख देखील पटू शकते. तुम्ही स्क्रीन पाहताय की नाही माहीत नाही, पण या स्क्रीनवर तरी जी दृश्य न्यूज स्टेटच्या हाती लागलेली आहेत ती अशी आहेत की ते हल्लेखोर आलेत आणि त्यांनी सरळ दिवसाढवळ्या हा हल्ला केलेला आहे. या सीसीटीव्हीत ते हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत, अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही आहे. नाही, मला असं वाटतं की बघा, मुख्यमंत्र्यांनी ज्या विषयाची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः या बाब म्हणजे मी मगाशी म्हणालो की तुम्ही स्वतःची बातमी दाखवताय आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर प्रशासन काही दखल घेणार नाही का? उद्या सकाळी आपल्याला ही बातमी दाखवायला येईल की हल्लेखोरांना अटक झाली म्हणून. कदाचित देवाना झाली सुद्धा असेल एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. बरं, मी संजीवजींकडे जाते. संजीवजी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी फोन केलेला होता, त्यांची विचारपूस केलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केली, अधीक्षकांना आदेश दिलेले आहेत. मात्र त्यांच्या पत्नीनं असं म्हटलेलं आहे की त्यांची काही वेळ गुन्हा दाखल करायला पोलीस जे ते तयार नव्हते, असं का बरं झालं? नाही, सर्वप्रथम मी या घटनेचा शिवसेनेच्या वतीने महायुती पक्षांच्या वतीने या भ्याड करतो. मुख्य हे अहमदनगरच्या सारडा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत आणि सामाजिक चळवळीत त्यांचा सातत्याने हिरिरीने पुढाकार राहिलेला आहे. एक जनमान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा व्यक्तिमत्वावर जर कोणी हल्ला करत असेल तर त्या हल्ल्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी थेट या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि आरोपी मी अतिशय जबाबदारीने सांगतो की आरोपी लवकरात लवकर अटक व्हावे यासाठी पोलिसांनी पूर्ण कंबर कसलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथकं ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे त्या पोलीस स्टेशनची 3-4 पथकं या आरोपींच्या मागावर आहेत आणि कसोशीने प्रयत्न करत आहेत. 307 म्हणजे खुनाच्या प्रयत्नाचा अतिशय गंभीर कलम या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेला आहे. म्हणजे पोलिसांनी हा विषय अतिशय गांभीर्याने हाताळत आहेत. सरकार गंभीर आहे. कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांवर किंवा कुठल्याही नागरिकांवर अशा पद्धतीचे हल्ले हे समर्थनीय. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस अधीक्षक राकेश त्यांना आदेश दिलेले आहेत. या आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जेरबंद करा, या आरोपींना शासन झालं पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो कदाचित आपलं हे डिबेट आपली ही चर्चा संपेपर्यंत बरेचसे संशयित आरोपी या ताब्यात घेतलेले आहेत. 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले, आरोपी ताब्यात घेतले जातील आणि सर्व आरोपींना अटक केल्याचं पोलिसांकडून कदाचित उशिरा किंवा सकाळपर्यंत जाहीर होईल. पोलीस पूर्णपणे पूर्ण ताकदीने तपास करत आहेत.
बर गणेश जी, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळपासून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे की राज्यात अद्यापही कोणी सुरक्षित नाही आहे, हे स्पष्ट दिसतंय. कारण पानटपरीचा काहीतरी पाठपुरावा केला आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत ते ह्या सगळ्या रोखण्यासाठी ते कार्यरत होते असं म्हटलं जात आहे आणि त्यांच्यावरच हा दिवसाढवळा हल्ला झालेला आहे. कोणी सुरक्षित नाही आहे का? नाही, मी आत्ता आपली ही चर्चा सुरू होण्यापूर्वी सुप्रियाताई सुळे आणि अतुल लोंढे या दोघांच्या प्रतिक्रिया तुम्ही दाखवल्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे, विरोधक म्हणतायत या राज्यात सुरक्षित कोणी नाही, तर हे बरोबर आहे. कसं आहे की ते त्यांच्या पक्षात सुरक्षित नाही असं म्हणायच्या ऐवजी त्यांनी हा शब्द वगळून सुरक्षित नाही फक्त एवढंच त्यांनी सांगितलं, कारण त्यांच्या सोबत असलेले कधी त्यांना सोडून जातील या बाबतीतली असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये फार दाटून आलेली आहे. आता मी एक छोटासा या संदर्भामध्ये, अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. तुम्ही नीट आठवा, या काळामध्ये रेती माफियांवर कारवाई करायला गेलेल्या तहसीलदाराच्या अंगावरती गाडी घातली होती, तो माणूस थोडक्यात बसवला. त्यावेळेला काय यांच्या मुख्यमंत्र्यांनी काय राजीनामा दिला का? मुळात तिथं घरातच बसले होते. मग त्यावेळी अतुल लोंढेंनी उत्तर द्यावं की त्यावेळेला यांच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? सतेज पाटील होते ना गृहराज्यमंत्री, सुप्रियाताई सांगू शकतील का? अनिल देशमुखांनी राजीनामा दिला का? तिथे 100 कोटी वसूल करण्यात आपण उगीच मागे जातो या सगळ्या विषयांवर. आपण याच विषयावर बरं, एक मिनिट गणेशजी, एक मिनिट नाही, एक मिनिट. तुम्हीच मला विचारलं की विरोधकांचा आरोप आहे की या महाराष्ट्रात, मी तुम्हाला आत्ताही परत सांगतो की मी मागे जात नाहीये. आपण ज्या वेळेला स्टेटमेंट देतो महाराष्ट्रातल्या एका प्रमुख नेत्यांपैकी, त्यावेळेला ही घटना काय आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली, टीएसपीना आदेश दिले आणि याच्यानंतर म्हणायचं की आपण महाराष्ट्र सुरक्षित नाहीये. अहो, यांच्या मागे जर कुणी राजकीय नेता असेल तर त्याच्यावर देखील कारवाई होईल. कुणाच्या तरी पाठिंब्यामुळे जर का एखाद्या सामाजिक कार्यकर्ता आणि त्यातल्या त्यात जर मुख्याध्यापक असतील आणि त्यावर जर असं झाल्यानंतर एक उदाहरण देईल की होय दुसऱ्या दिवशी तातडीने कारवाई झाली, त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झाले. अगदी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आपल्या बरोबर जोडल्या गेल्या. ताई स्वागत आहे न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये. जो कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे, हेवे दावे सुरू झालेत, दुसरीकडे विरोधक म्हणतायत राज्यात कोणी सुरक्षित नाहीये, तुम्हाला काय वाटतंय? ताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणांमुळे तृप्ती देसाईपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, मात्र या सगळ्यांवर आपल्या बरोबर गणेश जी आहेत, संजीव जी आहेत आणि आपण चर्चा करणार आहोत. संजीव जी बोला. मला प्रामुख्याने सांगायचं आहे की विरोधकांचं सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं तर ते कुठल्याही तात्विक मुद्द्यांवर राजकारण करत नाहीत, प्रत्येक घटनेत राजकारण करायचं. असेल नैसर्गिक घटना असेल, कुठली घटना असेल, बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करायचे. आता आपण बघताय की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री या घटनेत तातडीने त्यांच्या कुटुंबियांशी बोलले, शिक्षकांना त्यांनी तातडीने आदेश दिले, आरोपी संशयित आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, आरोपी निष्पन्न होतील अशा पद्धतीची पावलं अहमदनगरच्या पोलिसांनी उचललेली आहेत. आणि विरोधक मात्र प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं करता येईल यापेक्षा वेगळं काही दिसत नाही. एरम कुलकर्णी सर जे आहे यांचं हा सगळा इतिहास जो आहे सामाजिक कार्यातला, तुम्हाला आपल्या माहितीसाठी मी सांगतो की या राज्यात जेव्हा प्रत्येक सरकारी नोकरदार याची स्वतःचा पगार कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा याच हेरम कुलकर्णी सरांनी 5वा वेतन आयोगाचे लाभ घेण्याचं जाहीररित्या नाकारलेलं होतं. मला जो पगार मिळतो तो आमच्यासाठी पुरेसा आहे, मुबलक आहे अशी भूमिका घेणारे म्हणजे कुलकर्णी सर हे पुरोगामी किंवा सुधारणावादी विचारांचे आहेत. त्यांनी कोरोना काळात ज्या आमच्या महिला भगिनी विधवा झालेल्या असतील अशा महिला भगिनींचे पुनर्वसन, ज्या आदिवासी अकोले तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यातला
कार्यकाळ जास्त गेलेला आहे. या ठिकाणी त्यांनी दारूबंदी सारख्या चळवळींमध्ये पुढाकार घेतला सातत्याने. गणेशजी बरं, संजीवजी येते तुमच्याकडे येते गणेशजींकडे जाते. गणेशजी बरं, गणेशजी एक निर्भय बनो चळवळीत ते ज्येष्ठ कार्यकर्ते, या हल्ल्याचा संबंध तिथे देखील जोडला जातोय. तुमचा प्रश्न परत बोला. बरं, निर्भय बनो चळवळीत ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंबा कुलकर्णी आहेत, नेमकं काय वाटते कारण या हल्ल्याचा तिथे देखील त्याच्याशी संबंध जोडला जातोय? नाही नाही, मला बघा असं आहे की मी जसं तुम्हाला म्हणालो आणि संजीवजींनी त्या बाबतीत अधिक डिटेल माहिती दिली, मी म्हणालो तसं की हेरम कुलकर्णी एक सामाजिक कार्यकर्ते आहे आणि शाळेच्या बाहेर ज्या काही पान टपऱ्या गुटखा ह्या शाळेभोवती विळखा घालून बसलेले असतात, तर कधी कधी या सर्वांना तिथल्या राजकीय नेत्यांचा आशीर्वादही असतो. आणि म्हणून तुम्हाला म्हणालो की आज आपण डिबेट करतोय आणि संजीवजी बोलले सुद्धा की डिबेट चालू असतानाच कदाचित ही बातमी सुद्धा येईल किंवा उद्या सकाळी तुम्हीच ही बातमी दाखवाल की त्या मागच्या हल्लेखोरांना अटक झाली. बघा, एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला सामाजिक काम करतो, आता तुम्ही ज्या संस्थेचं नाव घेतलं निर्भय बनो, मला असं वाटतं की बा निर्भय बनो या नावाखाली काही कुणी आंदोलन करतोय म्हणून त्यांच्यावर हल्ला वगैरे झाला असं काही नसणार. नाही नाही, त्या चळवळीत चळवळीत अगदी अगदी गणेशजी तुम्ही म्हणताय ते पटतंय, मात्र त्या चळवळीत खूप मोठे कार्यकर्ते जमवण्यात हेरंब कुलकर्णीचा खर तर वाटा आहे. आणि त्या चळवळी संदर्भात देखील एक कारण असू शकतं की त्यांनी अतिक्रमण हटवण्यास पाठपुरावा केलेला आहे. तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्तीदाई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येतोय? तृप्तीताई, तुमचा ऑडिओ अनम्यूट करा. आवाज येतोय? किती वेळ लागणार आहे? बोला तृप्ती देसाई, तुमचा आवाज पोहोचलेला आमच्यापर्यंत. ताई, माझा आवाज येतोय? ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बरं, बोला गणेशजी, बोला. नाही, मी म्हणालो ना की आपण जसं म्हणालात शेवटी या पद्धतीनं सामाजिक काम करणं आणि त्या विशिष्ट प्रकारच्या धंदा करणाऱ्या माणसांच्या विरुद्ध, मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं रेती माफिया, हे काही उगाच दिलं नाही, मी ठरवून तुम्हालाही म्हणालो की ही काही समाज विघातक कृती आहे. त्या वयामध्ये जिथे लहान मुलांवरती संस्कार केले जातात, आपल्याला 2 पैशाचं उत्पन्न मिळेल म्हणून त्या ठिकाणी गुटखा विकायचा, सिगरेट विकायचा, अशा पान टपऱ्यांवरती जर का कुणी एखादा सामाजिक कार्यकर्ता पुढाकार घेऊन कारवाई करत असेल, तर होय, समाजानं पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. आणि मी म्हणेन की एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद पाऊल सरांनी उचललेलं आहे, त्यामुळे या कृतीचा करावा तेवढा निषेध कमी आहे असं मला वाटतं. बरं संजीवजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात जाऊन खर तर कुलकर्णींनी खूप चांगलं कार्य जे इथे केलेलं आहे, महिलांची सुरक्षा असो, वेगवेगळे विषय असो, त्यांचा अभ्यास जो येतो तगडा आहे, पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर असा दिवसा ढवळा विचारवंतांवर हल्ला होणं, पोलिसांना याची चुणूक लागलेली नव्हती का? गुन्हेगारी प्रवृत्ती ही काय या देशातली, या राज्यातली किंवा जगातली अतिशयोक्ती मी करणार नाही. हे आपल्यालाही सगळ्यांना मान्य आहे की ही प्रवृत्ती कुठे ना कुठे डोकं वर काढत असते. अशा वेळी पोलिसांचं काम आहे की कशा पद्धतीने ताळा घालता येईल, तर ते अहमदनगरचे जिल्हा पोलीस या बाबतीत चांगलं काम करत आहेत. आतापर्यंत ज्या काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मागच्याही काळात या ठिकाणी घडल्या, त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्याचं काम पोलिसांकडून वेळोवेळी झालेलं आहे. या घटनेतले आरोपी संजीवजी मगासपासून मगासपासून तृप्तीताईंचा संपर्क जो येतो आपल्याशी होत नव्हता. तृप्तीताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बरं, काही मला या ठिकाणी बरं संजीवजी, एक मिनिटात येते तुमच्याकडे. ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर जोडले गेले. विश्वंभर जी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यू स्टेट महाराष्ट्र मध्ये. या हल्ल्याच्या घटनेनंतर तुमची प्रतिक्रिया काय? कुलकर्णी हे आमच्या निर्भय बनो आंदोलनाचे एक महत्त्वाचे
आता मी तिकडे सरकारी पक्षाचा सगळा संवाद ऐकत होतो आणि मुख्यमंत्र्यांनी फोन केला म्हणजे जणू काही फार मोठा उपकार केला अशा पद्धतीने ते ऐकून माझी मान थोडी शर्मेने खाली गेली. हे महाराष्ट्रातले श्रेयवाद एखाद्यावर हल्ला झाल्यावर सुद्धा हे श्रेय घ्यायचं टाळत नाहीत हे बघून मला लाज वाटली या राजकीय व्यवस्थेची आपल्या की हल्ला झाल्यावर फोन केला याचं श्रेय पण प्रत्येक वक्तव्यात ते घेतात धडपड करून त्याची मला लाज वाटली पहिलं. दुसरी गोष्ट हेरम कुलकर्णींचं हे काय प्रकरण आहे ते सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. हेरम कुलकर्णी मुख्याध्यापक म्हणून जेव्हा त्यांची बदली नगरला झाली तेव्हा त्यांनी तिथं पाहिलं की सगळी गुटख्याची दुकानं पानाच्या टपऱ्या आणि मुलांना गुटखे खायला घालणे छोट्या मुलांना असे कार्यक्रम तिथे चालू होते. आता ह्या सरकारच्या पक्षाचे जे वकिली करतायत त्यांनी हे सांगितलं पाहिजे की ही स्थिती त्यांना दिसत नव्हती का आधी त्याच्यासाठी हेरम कुलकर्णी का लागत होते. जर तुम्ही नियम केलाय सरकारने की 1 किलोमीटरच्या आतमध्ये गुटखा वगैरे असणार नाही तर त्या नियमाची अंमलबजावणी का होत नव्हती तिथे. तिथे मोठ्या तोंडाने सांगतात की सरकारने दखल घेतली सरकारने लगेच मुख्यमंत्र्यांनी काही फोन करून होत असतं का काम. हा कायदा पाळण्याची जिम्मेदारी कोणाची पोलीस झोपलेत का प्रशासन झोपलंय का तिथले कलेक्टर झोपलेत का नगरचे की शाळेच्या परिसरात 1 किलोमीटरमध्ये सर्रास गुटखा विक्री होते तेव्हा ते झोपलेत का. त्यांचं काम हेरम कुलकर्णींनी केलं आणि अतिक्रमण काढायला लावली तेव्हा हा पहिला गव्हर्नमेंटचा फेल्युअर आहे. आपण जे नियम करतो ते जर आपल्याला पाळता येत नसतील तर नियम करू नका करा गुटखा मुक्त मरू द्या सगळी मुलं शाळेतली गुटखा खाऊन तुम्ही करू नका ते एकीकडे तेही धंदे करायचे आणि दुसरीकडे त्यांना अभय द्यायचं पैसे खायचे हप्ते खायचे त्या लोकांकडून आणि त्यांना अभय द्यायचं आणि वर सांगायचं की सरकार काय काय करतं नंबर एक. नंबर दोन यामध्ये हेरम कुलकर्णींना त्यांनी मारल्यानंतर परवाच्या दिवशीची घटना आहे पोलिसला सीसीटीव्ही मध्ये दिसली नाही झोपलेत का नगरचे पोलीस आता सांगताय तुम्ही ऍक्शन घेतली काय ऍक्शन घेतली तुम्ही आणि तिथले एसपी काय करत होते 3 दिवस त्यांना खबर नाही मिळाली ही सीसीटीव्ही असून की अशा प्रकारचा हल्ला झाला म्हणजे कोणीतरी जाऊन सांगितल्यावर पोलिसला कळतं का झोपतात का पोलीस यांचे. महाराष्ट्रामध्ये पूर्ण लॉलेसनेस चाललाय ज्याला कायदा नसणे म्हणतात ती स्थिती आता महाराष्ट्रात आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला जे प्रवक्ते बोलत होते ना त्याचं दडलेलं आहे. प्रवक्ते काय म्हणत होते मग मागचं सरकार तुम्ही काय व्हॉटअबाउटरी सांगायला बसलाय का आम्हाला इथे मागचं सरकारने केलं म्हणून आम्ही पण शेण खाऊ असं म्हणायचं का तुम्हाला तसं असेल तर तुम्हालाही हकलतील हे लोक लक्षात घ्या. त्यामुळे हे मागच्या सरकारने काय केलं वगैरे आम्हाला अजिबात सांगायचं नाही. या राज्यात आता कायदा नाहीये गृहमंत्री फडणवीस काय करताय ते मला कळत नाही त्याचं कारण की नागपूरमध्ये सोनवणे नावाच्या शिक्षकांना आजच मारहाण झालेली आहे. एका दिवसात 2 शिक्षकांना मारहाण होते. गृह खातं चालवताय काय करताय फडणवीसांनी राजीनामा द्यावा त्यांना सांभाळता येत नसेल. बरं तुम्हाला काय वाटतंय आता सध्या महाराष्ट्रात पोलिसांचं वचक राहिलेलं नाहीये का. पोलीस नाही महाराष्ट्रामध्ये कायदाच नाही महाराष्ट्रामध्ये शासन नाही महाराष्ट्रामध्ये असेल तर फक्त गणपती पाहत फिरायचं कुठं काय झालं की तिथे फक्त सगळ्यांनी जायचं आणि हातात हात घालून फक्त राजकारण करायचं मतं कशी जोडता येतील आमदार कसे फोडता येतील आणि सत्ता कशी टिकवता येईल यापेक्षा महाराष्ट्रात वेगळं काही नाही. मी जबाबदारीने बोलतोय माझ्यावर वाटलं तर केस करा. महाराष्ट्रात आज रोजी शासन नावाची चीज अस्तित्वात नाही आणि मी पाहतोय मी माझ्या निर्भय बनूच्या 27 सभा झाल्या लोक मला येऊन भेटतात विश्वंभर सर तुम्हीच या निर्भय बनूच्या चळवळीचा उल्लेख केलेला आहे. बोललं जात आहे की याचा संबंध या हल्ल्याशी जोडला जातोय काय वाटतं कारण तुम्ही देखील तिथे कार्यरत आहात. आम्ही त्याचा शोध आम्ही आमच्या परीने घेतोय कारण आम्हाला काही पोलीस कडून काय आम्हाला फार उमेद नाहीये शासनाकडून तर त्याहून नाही. आम्ही तुम्ही आज भेट घेतलीत ना त्यांची काय प्रतिक्रिया होती पोलिसांची काय माहिती दिली पोलीस अधीक्षकांनी. नाही पोलिसांच्याकडे आमच्या श्याम असावा आणि सगळी कंपनी तिकडे गेली होती आणि आम्ही एसपींना सांगितलं की दरवेळेसप्रमाणे काय झालंय माहितीये का तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात यांना सवय लागली दाभोळकरांना मारलं तरी चालतं पानसरेंना मारलं तरी चालतं ही सवय ह्या शासनाला लागली या राज्यकर्त्यांना जे कोणत्या पक्षाचे असतील त्यांना त्या सवय लावल्यात आम्ही की आम्ही काही नाही केलं तरी आता हे चालणार नाही. आता आम्ही एसपींना सांगितलं की तुम्ही शोध घेताय का काय करताय ते आम्हाला सांगा. म्हणजे तुम्ही आजच विचारलं तुम्ही आजच त्यांच्याशी बोललात आणि शिंदेगडाचे प्रवक्ते इथे म्हणतात की डिबेट संपूस तोपर्यंत 4 संशयितांना ज्यांना ताब्यात घेतलंय त्याचा खुलासा होणार आहे. चार संशयितांना आना समोर लवकर आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही पोलिसांचं अभिनंदन करू गुच्छ द्यायला मी स्वतः जाईन पुष्पगुच्छ द्यायला पण हे होतं कसं तुमच्या राज्यात इतकं बेधुंदपणे दिवसा ढवळ्या कोणीतरी एखाद्या मुख्याध्यापकाची भूमिका काय असणार विश्वंभर सर याच्या पुढची कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की 2 शिक्षकांवर हल्ला झालाय. बिलकुल आम्ही सोडणार नाही. आम्ही आणखी पण घटना गोळा करतो आहोत महाराष्ट्रात गेल्या आम्हाला जाग आली खरं एका अर्थाने. आम्ही आणखी पण घटना गोळा करू आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही आता यांच्याकडून नेत्यांकडून आमच्या काही अपेक्षा नाही. जसं आम्ही भिडेंच्या बाबतीत इथे केलं की भिडेंची केस अजून पण पोलिसने नोंदवून घेतली नाही महात्मा गांधींचे पणतू तिथे येऊन सुद्धा तर आम्ही आता भिडेंवर नाही आम्ही आता ह्या नेत्यांवर पण आम्ही भिडेंची जी केस केली कोर्टामध्ये त्याच्यात आम्ही पोलिसांनाच पार्टी केलंय तर या केसमध्ये नाही निघाले तर आम्ही नगरचे एसपींना नाशिकचे पतमंडळचे कोण अधिकारी असतील आम्ही त्यांना पार्टी करू. आता आम्ही नेत्यांवर नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर जोडले गेले होते खूप खूप धन्यवाद सर. आणि आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्तीताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हो हो अगदी काय एवढा हल्ला मोठा झालेला आहे दिवसा ढवळ्या हा हल्ला झालाय काय पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिला तर महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे का ठोकशाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी वैचारिक बाजू मांडत असताना
बाजू मांडायची का नाही मांडायची आणि मांडल्यानंतर अशा प्रकारचे हल्ले होतात. पोलीस नेमके काय करतात जेव्हा अवैध धंद्यांना विरोध केला जातो त्यांच्या विरोधात बोललं जातं. हा अवैध धंदे जे आहेत त्यांना काही त्यांना जो आहे तो हिरंबजी कुलकर्णी यांनी जो आहे तो विरोध केलेला होता आणि म्हणूनच हा हल्ला झाल्याची झाल्याचा संशय आहे. आणि मग पोलीस याच्यामध्ये दखल घेत नाहीत, कारवाई करत नाहीत, कारण अवैध धंद्यांना पूर्णपणे संरक्षण जे असतं ते पोलिसांचं असतं. पोलिसांना हप्ते चालू असतात, इतके मोठमोठे पगार असून सुद्धा आपण बघितलं तर प्रत्येक हद्दीत अवैध धंदे जे आहेत ते पोलिसांना त्यांच्या आशीर्वादाने सुरू असतात. आणि हिरंबजी कुलकर्णी व्यसनमुक्तीचं काम असेल किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निमूटपणे जी काही आहे ती प्रखरपणे भूमिका मांडत असतात. अनेक वेळेला व्यसनमुक्तीच्या संदर्भामध्ये दारूबंदीच्या वेळेला आम्ही एकत्र अनेक वेळेला काम केलेलं आहे आणि त्याच वेळेला मग हे जे काही अवैध धंदा चालवणारी जी लोक आहेत ते अशा पद्धतीचा आवाज उठवणाऱ्यांवर इतर बदनामी करतात. अवैध धंद्यामुळे जर समजा अवैध धंद्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झालाय तर ज्या गावात मुख्याध्यापक सुरक्षित नाहीत त्यात विद्यार्थी कसे राहतील सुरक्षित, हा मोठा प्रश्न आहे. नाही निश्चितच मुख्याध्यापकांवर जर हल्ला होतो पोलीस काय करतायत, पोलिसांचा वचक नाहीये का गुन्हेगारांवर, हे गुन्हेगारांची हिंमत होते कशी अशा व्यक्तींवर जे आहे ते हल्ले करण्याची. नगरमध्ये आपण बघितलं असेल आमचं शनी शिंगणापूरचं आंदोलन झालं, अनेक आंदोलन झाली, आमच्यावरही हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस दरवेळी जे आहेत तिने कुठलीही भूमिका घेत नाहीत. गुन्हा दाखल झाला, एनसी दाखल झाली, आरोपींना अटक करत नाहीत, म्हणजे बऱ्याच वेळेला याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि मला वाटतंय की आता हिरंबजी कुलकर्णी यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो भ्याडपणे झालेला आहे, त्यांना चार टाके पडलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर म्हणजे अगदी दुसरा वार जो आहे तो त्यांच्या मित्राने जर चुकवला नसता तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्यांना दुखापत झाली असती. आणि मग सरकार काय करतंय, सरकारने अशा पद्धतीचे जे हल्ले होत आहेत किंवा पोलिसांनी जे आहे ते पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे, याच्यावर कुणाचाच वचक नाहीये. बरं तात्काळ आरोपींना अजून अटक केली. अगदी गणेशजी आपल्यासोबत आहेत. गणेशजी ऐकलात का पोलिसांचा कुठेच वचक राहिले नाही आणि हा खरंच प्रश्न आहे की मुख्याध्यापकांवर हल्ला होऊ शकतो, तिथं गुटखा आणि या सगळ्यांपासून विद्यार्थी दूर कसे राहतील? मी सगळं शांतपणे मी ऐकतोय. म्हणजे विश्वंभर चौधरींची बऱ्याच दिवसानंतर आमची चॅनल वरती भेट झाली, ज्या पद्धतीच्या भाषेत बोलत होते, उपकार केले का आणि हे फोटो काढण्यात मग्न आहेत, मला खरोखर विश्वंभर चौधरींसारख्या एका विचारवंतांकडनं तरी अपेक्षा मुळातच नव्हती. ते एक समाजसेवक आहेत ना. ऐका, आज कुलकर्णींवर हल्ला झाला, उद्या काही होऊ शकतं आणि त्यांची ती खंत आहे. माझा ऐकून घ्याल का तुम्ही? आम्हाला वेळ देणार नसाल तर चर्चेला बोला. वेळ अशी संपत आलेली आहे गणेशजी, बोला. मग नका, मी चॅनल मधनं बाहेर पडतोय. हे काय हा काय प्रकार आहे? बोला बोला, वेळ खूप कमी आहे, बोला. तुम्ही आणि विश्वंभर चौधरी, आम्ही गेली 7-8 वर्ष चॅनल वरती डिबेट करतो, तुम्ही असं काय मध्ये थांबवता आम्हाला? अहो, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, तुम्ही बोला. मग ते तुम्ही समजलं पाहिजे ना. बरं, संजीवजी बोला, संजीवजी बोला. आता जे गणेशजी बोलत त्याच बाजूने बोलायचंय. विश्वंभरचे अगदी संजीवजी, एक मिनिट गणेशजी आपल्या बरोबर जोडले गेले होते, खूप खूप धन्यवाद, बोला संजीवजी. त्यांचं काम चांगलं आहे विश्वंभरजी चौधरी यांचं, मात्र ज्या पद्धतीने ते खरं तर राजकीय विरोधक जे असतील त्यांचे बेछूट आरोप, बेफाम आरोप हे नेहमीच आहे. मात्र विश्वंभरजी यांच्या सारख्यांकडून अशा पद्धतीने आक्रस्ताळेपणे बोलणं अभिप्रेत नाहीये. ही घटना निषेधार्ह आहे, आम्ही आमचंही तेच मत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवल्यानंतर त्याला मात्र उपकार केले का म्हणायचं? याच मुख्यमंत्र्यांनी जर प्रतिसाद दिला नसता तर मुख्यमंत्री प्रतिसाद देत नाहीत, मुख्यमंत्री म्हणजे कोण लागून गेले अशी भाषा हीच मंडळी वापरणार? म्हणजे चांगलं करायला जावं तरी प्रश्न ही ठरलेली आहे, हरकत नाही. सरकार आहे, सरकारला आरोप. संजीवजी, खरं तर खूप खूप धन्यवाद संजीवजी.